अकोला येथे सध्या 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सुरू आहे. मात्र या स्पर्धेत सहभागी अनेक सहभागी संघांनी आपल्या संघांमध्ये बोगस खेळाडूंचा भरणा केल्याचा आरोप प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केला आहे. स्पर्धेत वयाची खोटी प्रमाणपत्रे सादर करत 19 वर्षाखालील खेळाडूंचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कालपासून अकोल्यात 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. शहरातील वसंतदेसाई शासकीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो संघांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेतून राज्यस्तरावरचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे. मात्र 19 वर्ष वयोगटातील खेळाडूंच्या नावावर जास्त वय असलेल्या खेळाडूंना घुसवल्याचा गंभीर आरोप होत आहे. राज्यातील काही व्यावसायिक खेळाडूंचा शाळांमध्ये कागदोपत्री प्रवेश दाखवून हे खेळाडू स्पर्धेत घुसवण्यात आल्याचं बोललं जात आहे. खेळायला जातो तेव्हा आमच्यापेक्षा वयाच्या मोठे मुलं असतात सगळे. आम्ही 19 वर्षाचे मुलं खेळतात, 22, 23, 24, 25 वर्षाचे मुलं सुद्धा इथं खेळत आहे. आम्ही अशा वेळ वयात जर इथं संबून जाईल तर समोर कुठे खेळणार? असं समजा का आम्ही तर मग आत्महत्या करत आहोत. सगळ्यात सोपं जा का आम्हाला एक तर आत्महत्या करायची परवानगी द्या, नाहीतर मग आम्ही इथं हे मॅच समोर चालू द्या, पूर्ण न्याय देऊन द्या आम्हाला. प्रत्येक क्षेत्रात आहे, रनिंग पासून हर्डल सगळे सगळे इव्हेंट, एकूण एक इव्हेंट, रनिंग, ॲथलेटिक्स, कुस्ती, सगळे टोटल इव्हेंटमध्ये येणं तसंच घोड गेला आहे. जन्माचा दाखला नगर परिषदमधून प्रत्येक ठिकाण बदलून मिळतो, त्याच्यामुळे सगळं ठिकाण चालू आहे. शाळेतून ते बोगस हे काढून देत आहे, ॲडमिशन करून देत आहे, कोणतेही प्रिन्सिपल पैसे दिल्यावर कोणी काही करून देते, त्याच्यामुळे सगळं चालू आहे. रनिंगपासून आता कबड्डीच्या इथं मॅचेस चालू आहे, याच्यातले अर्धे मुलं युनिव्हर्सिटी खेळलेले आहे. अर्धे मुलं मी स्वतः बघितलेले आहे, कारण एक वर्ष मी गेलो होतो बघायला, तिथून ते चालूच आहे पूर्ण. शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या नावावर व्यावसायिक क्रीडापटूंचा भरणा केला जात असल्याचा आरोप होत आहे. कबड्डीच्या एका संघात 12 जणांची निवड होते. विजय संघाच्या 12 खेळाडूंना राज्यस्तरीय खेळाडूचे प्रमाणपत्र मिळते. याच प्रमाणपत्राच्या आधारावर नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जाते. या प्रमाणपत्रातून क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी मोठा आर्थिक गोरखधंदा होत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान या संदर्भात पुराव्यांसह तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन क्रीडा विभागाने दिले आहे. क्रीडा विभाग काही स्पर्धा ज्या संपन्न होत्या त्यांच्या सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून हम स्पर्धामध्ये सहभाग घेतो. किसी भी टूर्नामेंट के लिए अगर उनको भाग ले रहे हैं तो सबसे पहले हम लोग उनके सभी वेरिफिकेशन करते हैं, उनका एज सर्टिफिकेट, उनका आधार कार्ड, उसके अलावा उनका जो स्कूल का जो प्रमाण पत्र है वो मुख्य अध्यापक, जिला क्रीडा अधिकारी, तहसीलदार, तीनों के जो डॉक्यूमेंट्स को हम वेरीफाई करते हैं उसके हिसाब से करते हैं. यदि उसके बाद भी किसी को लगता है तो वो प्रूफ जो है वो करें और हम उस पर उचित कार्रवाई करेंगे. और इसके अलावा अगर किसी को और लगता है कि ये ज़्यादा ही ओवर एज है तो उसका एक और तरीका है कि हम लोग उसका मेडिकल करवा सकते हैं, एज वेरिफिकेशन का, जो साई स्पोर्ट्स ऑफ इंडिया ने एक नॉर्म्स बनाए हैं, उस नॉर्म्स के हिसाब से उसको ध्यान में रखते हुए हम लोग करते हैं. और बाकी ये सभी बच्चे कई सालों से खेलते आए और स्कैनिंग करके आ रहे हो नीचे से ऊपर. तो अब लोगों को कैसा कभी कभी आ रहता है कि एक दो टाइप की एज रहती है, एक रहती है बायोलॉजिकल एज, एक रहती है ओरिजिनल एज. तो कई कई बच्चे से आप पंजाब का बच्चा देखेंगे, अगर वो 5 साल का भी होगा तो वो 10 साल का लगता है. कोई बच्चे जो है किसी की हाइट कम है, वेट कम है, हेरिडिटी भी इसके ऊपर इफेक्ट पड़ता है. लेकिन और जो एक्चुअल स्पोर्ट्समैन रहेगा वो बैटरी टेस्ट पास करके आता है, जो इंटरनेशनल लेवल पर खेल रहे हैं, तो उनके नॉर्म्स नॉर्मल बच्चों से हटके होते हैं. तो इनको ऐसा लगता है कि कई लोगों को ऐसा लगता है स्कूल से सीधे ट्रेनिंग कर वो लग जा टीमों में आ जाते हैं, लेकिन उनको ऐसा लगता है कि ये फ्रॉड है. तो ये सब जगह सभी बातें सत्य नहीं है और कभी कभी हारने वाली टीमों को इस टाइप की कंप्लेंट करती रहती है. अगर कोई भी इसमें अगर ऐसा कोई प्रॉपर प्रूफ देगा तो जिला क्रीड़ा कार्यालय उसमें कार्रवाई करेगा. या गंभीर आरोपाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे, तरच चांगले खेळाडू या खेळात समोर येऊ शकतील. गेल्या काही वर्षापासून आम्ही या क्षेत्रात काम करतो, कबड्डी या क्षेत्रात, तर बरेचदा आम्ही डिव्हिजनपर्यंत पोचायचा प्रयत्न केला, पण बोगस खेळाडू आढळल्यामुळे काही टीमा बाहेर गेल्या, काही टीमा स्टेटमधून बाहेर काढण्यात आल्या. आणि यावेळेस अकोल्याला स्टेट झालं असता आम्ही इथे अमरावती विभागाची टीम म्हणून अमरावती विभागात जेव्हा वाशिम बाहेर गेली त्यानंतर आम्ही समोर आलो आणि इथे आलो अकोल्याला आलं असता की इथे जवळपास 90% टीमामध्ये खेळाडू बोगस आहे.
तर काही टीमा लातूर संघाबाहेर आपोआप निघून चालला गेला कारण त्यात बोगस खेळाडू असल्यामुळे. आता पुण्या संघावर आक्षेप नोंदला आहे, तोही संघ बाहेर जाईल. पण असं ह्या नेहमी गोष्टी चालत राहतात. तर या जे ग्रामीण क्षेत्र, आम्ही आदिवासी जिल्ह्यातून येतो, यवतमाळ जिल्ह्यातून येतो. आता मुलांसाठी मी एकटा किती वर्ष पुरणार? या मुलांच्या आता आत्महत्याच आहे ना, कारण 12वी संपल्यानंतर यांना पुन्हा खेळता येत नाही. गरिबांचे लेकरं आहे, खाजी सोय नाही आहे त्यांची, त्यांना तिकीटचे पैसेसुद्धा मला द्यावं लागतात. मग या परिस्थितीत या मुलांचं जर असं होतं, टोटल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले पोरं येऊन इकडे ॲडमिशन करतात आणि पैशाचा गोरखधंदा चालू आहे. बाकीच्या जे त्यांचे कोचेस आहे ते नवीन नवीन येतात, कुठून येतात, काय आणतात, पोऱ्याच्या टीस्या मार्कशीट सगळं बदलून, आणि त्यांच्यावर कधीच कारवाई झाली नाही, आजपर्यंत झाली नाही. माझं असं म्हणणं आहे की यावर शासनाने लक्ष द्यावं आणि या गरीब मुलांचं, जसं एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण दिली, तर लाडक्या बहिणीच्या मुलांना तरी न्याय द्यावा. मी एवढंच माझं म्हणायचं आहे, मला एवढंच बोलायचं आहे बस.